मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे मृत्यूनंतरचे प्रेम, भाग दुसरा. लेखक धीरज कुमार रामकिशन साळुंके. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. दुसऱ्या दिवशी रात्री तिने मला तिच्या टेरिसवर भेटण्यासाठी बोलावले, पण मला थोडीशी भीती वाटायला होती, कारण मी स्नेहाला एकटे समोरासमोर कधीही भेटलो नव्हतो. त्यातल्या त्यात तिने मला तिच्या घरी बोलावले होते गुपचूप, म्हणून तिच्या मम्मी पप्पाने पकडले तर माझ्यासोबत काय करतील या गोष्टीची भीतीही वाटत होती. मी तिला बाहेर भेटण्यासाठी विचारले, पण तिने साफ नकार दिला व मलाच तिच्या घरी बोलावले. त्या दिवशी रात्री सगळी गल्ली सामसूम होताच मी गुपचूप लपून तिच्या घरी गेलो. आम्ही दोघेही गच्चीवर जाऊन बसलो. माझ्या मनात खूप सारे प्रश्न होते ज्याची उत्तरे मला पाहिजे होती. कसलाही वेळ न घालवता मी तिला शनिवारच्या दिवशीचे रहस्य विचारायचे ठरवले. आता सांग, तो मुलगा दर शनिवारी तुला का भेटायला येतो? तो येताच भर उन्हाळ्यात पाऊस कसा पडतो? तो दर शनिवारी आहे तसाच कसा काय दिसतो? म्हणजे तोच शर्ट, तोच फुलांचा बुके, आणि त्या दिवशी तो मुलगा मला पाहिल म्हणून तू मला खिडकीतून जाण्यास का सांगितले? त्याने पाहिले जरी असते तरी मला काय केले असते? मी एकादमात तिला माझ्या मनातले प्रश्न विचारले. त्याने जीव घेतला असता तुझा, कारण ज्याला तू दर शनिवारी मला भेटताना पाहतोस तो मेला आहे. ती माझ्यावर ओरडून बोलली. काय? मी आश्चर्याने बोललो. मला विश्वास बसत नव्हता की ज्याला मी दर शनिवारी पावसात भिजताना पाहतो तो जिवंत माणूस नसून भूत होता. मी चांगलाच चाच पडलो होतो. हो, तो मेला आहे, ती मला म्हणाली. पण कसे, कधी? मी लगेच तिला विचारले. तिने मला सांगायला सुरू केले. प्रदीप आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. आमचे 3 वर्षापासूनचे प्रेम होते. आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होतो. आम्ही नेहमी सोबत राहण्याची शपथ घेतली होती व मृत्यूनंतरही प्रेमाच्या पवित्र बंधनात राहण्याची शपथ घेतली होती. पण म्हणतात ना, खऱ्या प्रेमाला नेहमी विरोध होतो. आमच्यासोबतही अगदी तसेच झाले. माझ्या मम्मी पप्पांना आम्हा दोघांविषयी कोणीतरी सांगितले. त्यांनी माझे कॉलेज बंद केले, माझे घराबाहेर निघणे मुश्किल केले, माझा मोबाईल घेतला आणि माझा व प्रदीपचा संपर्क तुटला. पण तेव्हाच आमच्या घरी नवीन कामवाली आली, कोमल. मी तिला माझ्याविषयी सर्व सांगितले. नंतर मी प्रदीपला कोमलच्या मोबाईलवरून बोलत होते. आम्ही रात्री सर्व झोपल्यानंतर माझ्या घरी भेटत होतो. तो रोज माझ्यासाठी फुलांचा बुके घेऊन येत असे. पांढरा ड्रेस आमचा ड्रेस कोड होता. पण एके दिवशी माझ्या मम्मी पप्पांना हे कळले की आम्ही अजूनही भेटतो. त्यांनी मला मारहाण केली. त्यांनी माझे लग्न लावायचे ठरवले. मी प्रदीपशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्यांनी साफ साफ नकार दिला, कारण प्रदीप गरीब घरचा आणि आमच्या जातीबाहेरचा होता. पण मी त्यांचे काही ऐकत नव्हते. या गोष्टीची चीड त्यांच्या मनात होती. एके दिवशी रात्री त्याच्या 2-3 दिवसानंतर मला माझ्या मैत्रिणींकडून कळाले की शनिवारी रात्री मला भेटायला येताना प्रदीपचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. एवढेच सांगून ती रडायला लागली. तिची प्रेमकहाणी ऐकून माझा घसा कोरडा पडला होता. मी तिला कसेबसे शांत केले. मग तो तुला मृत्यूनंतरही भेटायला कसा आला? म्हणजे कसा येतो? मी तिला विचारले. ज्या दिवशी मला माझ्या मैत्रिणींकडून प्रदीपविषयी कळाले त्या दिवशी शनिवार होता. मी माझ्या रूममध्ये रडत होते तेवढ्यात मला त्याचा फोन आला. त्याचा फोन पाहून मला खूप आनंद झाला. मला वाटले माझी मैत्रीण मला माझ्या मम्मी पप्पाच्या बोलण्यावरून खोटे बोलली, मी लग्नाला होकार द्यावा म्हणून. मी आनंदात त्याचा फोन उचलला. तो मला बोलला आणि भेटायला घरी येत असल्याचे म्हणाला. मी पांढरा फ्रॉक घालून तयार झाले. तेवढ्यात जोरदार पाऊस पडायला सुरू झाला. मी खिडकीत उभे राहून त्याची वाट पाहत होते. तेवढ्यात तो माझ्या घराच्या गेटसमोर येऊन थांबला.
पाहते तर काय, तो जखमी होता, त्याचा शर्ट रक्ताने भरला होता. मी त्याला आत घेतले. त्याचा चेहरा विद्रूप झाला होता, अंगाचा अतिशय उग्र वास येत होता. त्याच्या बोलण्यावरून मला लवकरच समजले की तो खरंच मेला आहे. आम्ही मृत्यूनंतरही प्रेमाच्या पवित्र बंधनात राहण्याच्या शपथा घेतल्या होत्या, म्हणून तो दर शनिवारी मला भेटण्यासाठी माझ्या घरी येतो, तिने दुःखी मनाने मला सांगितले. पण तो अगदी मनुष्याप्रमाणे का भेटायला येतो? तो भूत आहे, मग डायरेक्ट तुझ्या रूममध्ये भेटायला येऊ शकतो ना? मी घाबरत तिला प्रश्न विचारले, कारण तो ही गोष्ट मानायला तयारच नाहीये की तो मेला आहे, ती मला म्हणाली. एवढी भयानक गोष्ट ऐकून मी हादरून गेलो होतो. मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती, पण स्नेहा रडत होती. मी तिचे दुःख समजू शकत होतो, कारण मीही तिच्यासारखाच दुःखात होतो. मला वाटले की तिने मला बोलून तिचे मन हलके केले आहे, मग मीही तिला कोमलविषयी सांगावे आणि माझे मन हलके करावे व तिला कोमलविषयी सांगायचे ठरवले. मला माहीत आहे स्नेहा की किती दुःख होते आपल्या प्रेमाला मरताना पाहताना. माझ्यासोबतही असेच झाले. मी माझ्या हातांनी माझ्या प्रेमाचा खून केला, मी तिला माझ्या जड मनाने म्हणालो. काय, खून केला? कोणाचा? तिने आश्चर्याने मला विचारले. कोमलचा, मी तिला सांगितले. कोणत्या कोमलचा? तिने मला विचारले. तुझ्या कामवाल्या मुलीचा, मी कसे तरी तिला सांगितले. काय, हे कसे शक्य आहे? ती आश्चर्याने म्हणाली. का, काय झालं? मी तिला विचारले. अरे, कारण प्रदीपने मागच्याच वर्षीच त्या कोमलच्या कुऱ्हाडीने वार करून खून केला होता. तिने प्रदीपला पाहिले होते, ती स्पष्टीकरण देत म्हणाली. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकून हादरली होती. त्या धक्क्याने माझ्या आयुष्यात भूकंप झाला होता आणि त्या भूकंपात मी विचारांच्या ढिगाऱ्याखाली दबलो गेलो होतो. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की कोमल मागच्या वर्षीच मेली होती. हे कसं शक्य आहे? मी मागच्या 2 महिन्याखाली स्वतः माझ्या हातांनी तिचा कुऱ्हाडीने वार करून खून केला होता. ती माझ्या डोळ्यासमोर हातपाय रगडत तरफडत होती, तिच्या अंगातून रक्त वाहत होते. मी तिला माझी बाजू मांडत घाबरून म्हणालो. काय, रक्त वाहत होतं? तेही लाल? तिने मला विचारले. हो, वाहत होतं, पण काळ्या रंगाचं, मी तिला म्हणालो. तुझ्या माहितीसाठी सांगते, माणसाचं रक्त लाल आणि गरम असतं, तर भूताचं रक्त लाल आणि थंडगार असतं, ती स्पष्टीकरण देत मला म्हणाली. तुला काय माहीत भूताचं रक्त काळं असतं म्हणून? आणि प्रदीपच्या शर्टवर मी लाल रक्त पाहिले आहे, मग तोही माणूसच आहे का? मी तिला विचारले. ते रक्त प्रदीपचं नसून कोमलचं आहे. त्याने तिचा खून केल्यावर त्याचा शर्ट तिच्या रक्ताने भिजला आहे. आणि तू एका गोष्टीवर कधी लक्ष दिलंस का? की तू कोमलचा खून केला म्हणजे इतके दिवस ती तिच्या घरी गेली नसेल, मग तिच्या घरातली तिच्या चौकशीसाठी तुझ्या घरी का आले नाहीत? ती माझ्या प्रश्नांचे उत्तर देत मला म्हणाली. मला स्नेहाचे बोलणे पटले. ती एकदम बरोबर बोलत होती. मी चुकीचा होतो, कारण तिने ते साफ साफ सिद्ध करून दाखवले होते की कोमलचा मृत्यू मागच्या वर्षीच झाला आहे आणि मी कोमलचा खून केला नसून तिच्या भूताचा खून केला होता. मला प्रश्न पडला होता की तिने असे का केले? तिने माझ्यावर प्रेम करायचे नाटक केले, पण तिने माझा असा मानसिक छळ का केला? ती सरळ सरळ माझा जीव घेऊ शकत होती, मग तिने तसे का केले नाही? तिच्यामुळे इतके दिवस मी, माझे आई बाबा नेहमी भीतीच्या सावटाखाली जगत होतो की कधी पोलीस येतील व मला पकडून नेतील. माझ्यापेक्षा माझ्या आईबाबांना जास्त त्रास झाला. मी त्यांच्याशी इतके दिवस धड एक शब्दही बोलत नव्हतो, फक्त आणि फक्त त्या कोमलमुळे. तिने माझ्यासोबत असे का केले? तिला काय भेटले असेल माझ्यासोबत असे करून? मी निराश होऊन रडव्या सुरात स्नेहाला म्हणालो. हेच तर भूतांचे उद्दिष्ट असते, जिवंत माणसांना त्रास देणे, जिवंतपणी नरक यातना देणे, स्वतः शिकारी बनून जिवंत माणसांना भक्ष्य बनवणे. जर तिने तुझा जीव घेतला असता तर तुला एकट्याला जीव जाईपर्यंत त्रास झाला असता, पण तिने तुला स्वतःच्या जाळ्यात खेचून स्वतःच्या प्रेमात पडून तुझ्या हातून स्वतःचा मृत्यू घडून आणला आणि तुला तसेच तुझ्या आईबाबांना इतके दिवस असह्य त्रास दिला. क्षणात तुझ्या आईबाबांचे आनंदी जीवन निराशाग्रस्त झाले, ती मला म्हणाली. तिचे बोलणे मला पटले होते.
मला समजले होते की एका भूताने मला कशाप्रकारे मूर्ख बनवले होते. आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत की या जगात माणसाचा मेंदू सर्वात मोठा आहे. माणूस या जगातला सर्वात हुशार प्राणी आहे. पण त्या दिवशी मला समजले की खरंच भूतांचा मेंदू माणसांपेक्षाही मोठा असतो. त्या रात्री आम्ही पहाटेपर्यंत एकमेकांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. माझी घरी जाण्याची इच्छा नसतानाही मला घरी जावे लागले. मी माझ्या दुःखातून कायमचा बाहेर आलो होतो आणि स्नेहाच्या प्रेमात पडलो होतो. मला नेहमी तिला भेटू वाटत असे. म्हणून पुढे आम्ही शनिवारी सोडून रोज रात्री तिच्या गच्चीवर भेटत होतो. एके दिवशी मला वाटले की त्या कुऱ्हाडीत खरंच कोणती तरी शक्ती आहे, कारण मी कोमलच्या भूताचा त्या कुऱ्हाडीने खून केल्यापासून तिचे भूत मला किंवा आईबाबांना कधीच दिसले नव्हते. म्हणजे तिला मुक्ती मिळाली होती. आणि जर त्या कुऱ्हाडीने कोमलच्या भूताला मुक्ती मिळाली आहे, तर मग या कुऱ्हाडीने प्रदीपच्या भूताला मुक्ती का नाही मिळणार असा मी विचार केला. मी स्नेहाला प्रदीपच्या जाळ्यातून कायमचे सोडायचे ठरवले. आणि त्याच रात्री 8:30 मी कोमलला पुरलेल्या जागी खड्डा केला. पाहतो तर काय, कोमलची हाडे तेथे नव्हती, पण आम्ही तिच्या मृत्यूदेहासोबत पुरलेली कुऱ्हाड मात्र तेथे होती. पण ती थोडी गंजली होती, तसेच तिची धारही मोडली होती. त्या दिवशी शुक्रवार होता, दुसऱ्या दिवशीच शनिवार होता. शनिवारी नेहमीप्रमाणे प्रदीप स्नेहाला भेटण्यासाठी येईल. तेव्हा मी त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करायचे ठरवले. पण कुऱ्हाडीची धार नव्हती, म्हणून कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी मी बाजारात गेलो. पण सर्व दुकाने बंद झाली होती. मला कसल्याही परिस्थितीत उद्याच प्रदीपला धडा शिकवायचा होता. म्हणून मी शहराबाहेर वसलेल्या घिसाड्यांच्या वस्तीवर जायचे ठरवले. कुऱ्हाडीला धार लावून मी वापस येत होतो. रस्ता एकदम सामसूम झाला होता. तोच मला रस्त्यात तो दिसला, तो प्रदीप, स्नेहाचा मेलेला बॉयफ्रेंड. त्याने एका सुमसान रस्त्याकडे गाडी वळवली. मी त्याचा पाठलाग केला. त्याने गाडी एका चिंचोळ्या रस्त्याने घेतली आणि एका छोट्याशा पडक्या घरासमोर उभी केली व तो आत गेला. मला त्याला मारायची संधी मिळाली होती, कारण मला उद्याची वाट पाहायची नव्हती. माझ्यासोबत ती कुऱ्हाड होती आणि मी त्याच्यावर हल्ला करायचा ठरवला. मी कुऱ्हाड घेऊन त्या घराभोवती एक चक्कर मारली. घरात घुसण्यासाठी फक्त एकच दरवाजा होता. फक्त 1-2 रूमचं ते एक छोटंसं घर होतं. मी त्या घराचा दरवाजा वाजवला, पण तो दरवाजा उघडत नव्हता. मी 2-3 वेळा दरवाजा वाजवून त्याने दरवाजा उघडण्याची वाट पाहत होतो, पण त्याने दरवाजा उघडलाच नाही. मी दरवाजा वाजवायचा बंद केला आणि दरवाजाच्या बाजूला घात लावून बसलो. 2-3 मिनिटातच त्याने हळूच दरवाजा उघडला. तसे मी त्याच्या अंगावर धावून गेलो आणि त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केला. पण त्याचे नशीब चांगले होते, त्याने तो चुकवला. मी त्याच्यावर जोर लावून वार करत होतो, पण तो माझा प्रत्येक वार चुकवत होता. पण मी अचानक केलेल्या वारांनी तो अगदी घाबरून गेला होता. का मारायलास मला? मी काय बिघडवलं आहे तुझं? तो सारखा मला विचारत होता, पण मी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो. त्याचा माता घामाने न्हाऊन गेला होता. एक प्रकारचे मानवी भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते. तो जिवंत माणसाचे नाटक करत होता, अगदी कोमल सारखे. पण मी त्याच्या नाटकाला ओळखले आणि एक झप असा कुऱ्हाडीचा वार त्याच्या पायावर बसला. तसा तो जोरात ओरडला, मेलो आई. माझी कुऱ्हाड त्याच्या पायात खोलवर रुतून बसली होती. त्याची ती त्रासदायक किंकाळी ऐकून मी माझा राग आवरून जागच्या जागी थांबलो. तो त्रासाने विवळत होता. माझे लक्ष त्याच्या पायांवर गेले आणि मी हादरलोच. मला दरदरून घाम फुटला. मात्याचा घाम पुसत मी मागे सरकलो व त्याच्या पायातून निघणाऱ्या लाल रक्ताच्या पिचकाऱ्या पाहू लागलो. म्हणजे तो भूत नव्हता, कारण त्याचे रक्त लाल होते. म्हणजे स्नेहा मला खोटे बोलली होती की प्रदीप भूत आहे. पण ती मला खोटे का बोलेल, मी विचार करत होतो. मला काहीच समजत नव्हते की मी काय करू. प्रदीप त्रासाने माझ्यासमोर विवळत होता. तू भूत नाहीयेस? मी कसे तरी माझ्या घशातून शब्द फोडत त्याला विचारले. कोण म्हणलं तुला मी भूत आहे? तो मला म्हणाला. स्नेहाने, मी घाबरून त्याला सांगितले. अरे तीच भूत आहे. प्रदीप त्रासाने जोरात विवळत मला म्हणाला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकून पुन्हा एकदा हादरली.
क्षणात माझ्या डोळ्याला पाणी आले. मला त्याच्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की माझी स्नेहा भूत आहे. हे कसं शक्य आहे? तू खोटे बोलत आहेस, ती जिवंत आहे, मी त्याच्यावर ओरडून म्हणालो. तुला सगळं सांगतो, आधी माझ्या पायातली कुऱ्हाड काढ, तू कणत कणत मला म्हणाला. प्रदीप त्याच्या पायातली कुऱ्हाड काढण्याचा प्रयत्न करत होता, पण ती त्याला निघत नव्हती. शेवटी मी प्रयत्न करून ती कुऱ्हाड त्याच्या पायाबाहेर काढली व रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्याच्या पायाला एक स्वच्छ कापड बांधले, त्याला प्यायला पाणी दिले. आता सांग, स्नेहा कधी मेली? म्हणजे ती भूत कशी काय? मी प्रदीपला विचारले. प्रदीपने सांगायला सुरुवात केली. मी आणि स्नेहा एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. आमचे 3 वर्षापासूनचे प्रेम होते. आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होतो. आम्ही नेहमी सोबत राहण्याची व मृत्यूनंतरही प्रेमाच्या पवित्र बंधनात राहण्याची शपथ घेतली होती. पण एके दिवशी स्नेहाच्या मम्मी पप्पांना आम्हा दोघांविषयी कोणीतरी सांगितले. त्यांनी तिचे कॉलेज बंद केले, तिचा मोबाईल घेतला, तिचे घराबाहेर निघणेही मुश्किल झाले होते आणि माझा व स्नेहाचा संपर्क तुटला. खूप दिवस मी तिच्या घराबाहेर चकरा मारत होतो, पण ती बाहेरच येत नव्हती. एके दिवशी मी तिच्या घरातल्या कामवाल्या मुलीला गाठले. कोमल, कोमल नाव होतं तिचं. मी तिला माझ्याविषयी आणि स्नेहाविषयी सर्व सांगितले. मी स्नेहासाठी तिच्याजवळच चिठ्ठ्या देत होतो. त्यानंतर आम्ही चिठ्ठ्यांमधून एकमेकांना बोलत होतो. याच दरम्यान माझी आणि कोमलची चांगली ओळख झाली. मी कधीकधी तिच्यापाशी माझे मन मोकळे करत होतो. ती माझी चांगली मैत्रीण बनली होती. एके दिवशी मी कोमलला एक मोबाईल दिला व तो स्नेहाला द्यायला सांगितला. नंतर स्नेहा मला तिला भेटण्यासाठी गुपचूप घरी बोलावत होती. आम्ही रात्री सर्व झोपल्यावर तिच्या घरी भेटत होतो. मी रोज तिच्यासाठी फुलांचे बुके घेऊन जात असे. पांढरा ड्रेस आमचा ड्रेस कोड होता. एकमेकांना पाहून आम्ही खूप खुश होत होतो. त्याच दरम्यान कोमलचा आणि माझा समोरासमोर जास्त संपर्क आला नव्हता, पण ती नेहमी मला फोन करून माझे हाल विचारत होती. पण एके दिवशी तिने मला ती माझ्यावर प्रेम करत असल्याचे सांगितले. ती दिसायला तर खूप सुंदर होती, पण मी त्या नात्यासाठी सरळ सरळ नकार दिला, कारण की मी तिच्यावर प्रेम करत नव्हतो आणि मला तिला फसवायचे नव्हते. तिचे मन तुटले होते. मग हळूहळू तिने मला फोन करणेही बंद केले आणि मीही तिला बोलायचे बंद केले. पण एके दिवशी मी रोजच्यासारखा स्नेहाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलो. त्या दिवशी तिच्या मम्मी पप्पांनी मला व स्नेहाला पकडले. ते मी येण्याचीच वाट पाहत होते. त्यांनी मला मारण्यासाठी आधीच 2-4 किरायाची माणसं घरी बोलावली होती. त्या रात्री त्यांनी मला जबर मारहाण केली. त्यांनी मला स्नेहाला सोडले नाही तर माझा जीव घेण्याची धमकी देऊन सोडून दिले. पुढे 2-3 दिवस मी दवाखान्यात होतो. एके दिवशी मला भेटण्यासाठी कोमल आली आणि तिने स्नेहा मला कायमची सोडून गेल्याचे सांगितले. तिने ज्या दिवशी आत्महत्या केली तो शनिवारचा दिवस होता. बाहेर जोरदार पाऊस पडत होता. तिने तिच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या मम्मी पप्पांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवले होते. मी गरीब अनाथ मुलगा, कोणता बाप त्याच्या मुलीचे लग्न माझ्याशी करेल? तिचे लग्न 1 आठवड्याच्या आत होणार होते. स्नेहाला जाऊन 1 आठवडा झाला होता. त्या दिवशी शनिवार होता. मी तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलो. नेहमीसारखी त्या दिवशीही ती मला घरात घेण्यासाठी तिच्या घराबाहेर आली. आम्ही जिना चढून तिच्या रूमच्या बाहेर पोहोचलो. तोच लाईट गेली. अरे यार, तू रूममध्ये बस, मी आलेच मेणबत्ती घेऊन, असे बोलून ती खाली मेणबत्ती आणायला गेली. मी हळूच तिच्या रूमचा दरवाजा उघडला. रूममध्ये अंधार होता. मी मोबाईलची टॉर्च लावली व दरवाजा बंद केला. मी 2 पावले चाललो तोच मी फरशीवरून घसरून खाली पडलो. फरशीवर काहीतरी सांडलं होतं व भयानक गुरगुर करून त्याने कपाटावरून माझ्या अंगावर उडी टाकली. मी भीतीने मागे सरकलो, पण पुन्हा एकदा फरशीवर सांडलेल्या रक्तावर घसरून खाली पडलो. ते मांजर निघून गेले, पण माझ्या पायांवर कपाटावरून काहीतरी पडले. कपाटावरून काय पडले हे पाहताच माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. ते आला. मला वाटले स्नेहाला कळले असेल की तिने मला प्रपोज केलं होतं, म्हणून कदाचित तिने तिचा खून केला असावा. मी खूप घाबरलो होतो. तोच माझ्या खांद्यावर एक थंडगार हात पडला. मी मागे वळून पाहिले, ती स्नेहा होती.
स्नेहा, कोमल. मी कोमलच्या डोक्याकडे बोट दाखवत तिला म्हणालो, मीच मारले तिला. ती मला म्हणाली, पण का? मी तिला विचारले. कोमल तुझ्यावर प्रेम करत होती, तू प्रेमासाठी तिला नकार दिलास, म्हणून आपल्या दोघांना दूर करण्यासाठी तिने तुम्हाला रोज रात्री भेटायला येतोस हे माझ्या मम्मी पप्पांना सांगितले. तिच्यामुळेच मम्मी पप्पांनी माझे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले आणि तिच्यामुळेच मी फाशी घेतली, ती मला म्हणाली. ते ऐकून मी हादरलो होतो. म्हणजे स्नेहाने खरंच फाशी घेतली होती व ती मेली होती. कोमल मला खरं बोलली होती, जी माझ्यासमोर उभी होती ती तिचे भूत होते. तू मेली आहेस? माझ्या तोंडातून अचानकपणे शब्द बाहेर पडले. नाही, मी मेले नाही. मी मेले होते पण आता वापस आले आहे, फक्त तुझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी, आपल्या घेतलेल्या शब्दा निभावण्यासाठी. आता मी तुला कधीच सोडून जाणार नाही, ती मला मिठीत घेत म्हणाली. आता आपण दर शनिवारी माझ्या घरी भेटत जाऊ. आता तर आपल्याला अडवणारे कोणीच नाही. ते बघ, माझे मम्मी पप्पासुद्धा, ते सुद्धा आपल्याला अडवणार नाहीत. ती बेडखाली बोट दाखवत म्हणाली. त्या बेडखाली स्नेहाच्या मम्मी पप्पाचे मृतदेह होते. म्हणजे स्नेहाने त्यांनासुद्धा सोडले नव्हते. ती क्रूर झाली होती. तिने कोमल व तिच्या मम्मी पप्पांना मारून तिच्या मृत्यूचा बदला घेतला होता. पण ती हे मानायला तयारच नव्हती की ती जिवंत नसून एक भूत आहे, म्हणून ते जिवंत माणसासारखी वागते. मला फोनवर बोलते. गल्लीतल्या लोकांनी पाहू नये म्हणून मला गुपचूप रात्री भेटायला तिच्या घरी बोलावते. त्या रात्री मी तिच्याच घरी थांबलो. सकाळ होताच घरी आलो, कपडे भरले व दुसऱ्या गावाला गेलो. मिळेल ते काम करून पोट भरायला लागलो. पण आठवड्यानंतर शनिवारी रात्रीच ती मला तेथेही भेटायला आली. तेव्हा मला समजले की ती मला तिच्यापासून दूर होऊ देणार नाही, म्हणून नाईला जाणे दर शनिवारी मी तिला भेटायला जातो. एवढेच बोलून प्रदीप गप्प बसला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याचे दुःख मला समजत होते. बरं झालं तू स्नेहासोबत जगण्या मरण्याच्या शपथा घेतल्या नाहीस, नाहीतर तू सुद्धा आतापर्यंत जिवंत राहिला नसतास. त्याला एवढेच बोलून मी सरळ माझ्या घरी गेलो. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. त्या दिवशी स्नेहाने मला फोनच केला नाही. मी विचाराने वेडा झालो होतो. मी अजूनही मानायला तयार नव्हतो की स्नेहा मेली आहे. मला तिला पाहायचे होते. मी खिडकीत प्रदीपच्या येण्याची वाट पाहत होतो, कारण जेव्हा प्रदीप तिला भेटायला येईल तेव्हा ती मला दिसणार होती. पण त्या रात्री तो आलाच नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी स्नेहाला खूप कॉल केले, पण तिचा नंबर बंद लागत होता. रात्री प्रदीप काल रात्री शनिवार असूनही का आला नाही याचे मला आश्चर्य वाटत होते. त्यातल्या त्यात स्नेहाचा मोबाईलही लागत नव्हता. काल रात्री तीसुद्धा मला दिसली नव्हती, म्हणून मी त्या दिवशी प्रदीपच्या घरी गेलो. खूप वेळ दरवाजा वाजवला, पण त्याने दरवाजा उघडलाच नाही. मला वाटले तो झोपला असेल, म्हणून मी वापस माझ्या घरी गेलो. पुढे 2-3 दिवस मला स्नेहाचा फोन बंदच लागला, शिवाय रात्रीही ती मला दिसत नव्हती. एके दिवशी मी प्रदीपच्या घरी गेलो. खूप वेळ दरवाजा वाजवला, पण तरीही तो दरवाजा उघडत नव्हता. त्याच्या घरातून खूप दुर्गंधी येत होती. मला थोडा संशय आला. खिडकीतून वाकून पाहिले असता मला खूपच भयानक दृश्य दिसले. त्याने पत्राच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्या का केली मला समजत नव्हते, पण नंतर मला वाटले की त्याने स्नेहासोबत जगण्या मरण्याची शपथ घेतली असावी. त्याने माझे बोलणे मनावर घेतले व ती शपथ पाळली. प्रदीप या जगात नव्हता, त्यामुळे कदाचित स्नेहाचेही या जगात काही काम नव्हते. त्याने स्नेहासोबत घेतलेल्या प्रेमाच्या सर्व शपथा पाळल्या होत्या, नेहमी सोबत राहण्याच्या, मृत्यूनंतर प्रेमाच्या पवित्र बंधनात राहण्याच्या व सोबत जगण्या मरण्याच्या. प्रदीप कायमचा स्नेहासोबत गेला होता, एका वेगळ्याच जगात, कोणत्या हे माहीत नाही, पण त्या जगात ते कायमचे एकमेकांचे झाले. त्यामुळे ती परत मला कधीच दिसली नाही. कोमल, स्नेहा आणि प्रदीपचे विचार माझ्या नेहमी डोक्यात घुसत असत. त्यामुळे काही दिवसांनी मी पारिजातक कॉलनी सोडली. मला त्या दोघांचे प्रेम कधी कळलेच नाही. ती मृत्यूनंतरही त्याच्यासाठी वापस आली, तर त्याने ती आल्यामुळे तिच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तो कायमचा तिच्यापाशी गेलाच. कोमलला तिच्या कर्माचे फळ मिळाले होते, पण कोमल व प्रदीपला दोघांना एकमेकांचे प्रेम मिळाले होते.
पण मला मला काय मिळाले ते मला अजूनही नाही समजलं। जर तुम्हाला समजलं असेल तर नक्की सांगा। मित्रांनो, आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल। त्यामुळे नक्की लाईक करा। आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका। देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।